आठवड्याच्या सुरुवातीलाच आज शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स तब्बल 1272 अंकांनी घसरून 84,299 बंद झाला, तर निफ्टी 368 अंकांनी घसरून 25,810 बंद झाला. बँक निफ्टीमध्ये आज 856 अंकांची मोठी घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी प्रचंड विक्री केल्यानं शेअर बाजारात घसरण झाली असं मत विश्लेषकांनी मांडलंय. आजच्या घसरणीमुळं सूचीबद्ध कंपन्यांचं भांडवल 3.55 लाख कोटींनी कमी झालं. आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स 1272 अंकांनी घसरून 84,299 बंद झाला, तर निफ्टी 368 अंकांच्या घसरणीसह 25,810 खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे 1.5% आणि 1.4% होती. रिलायन्स आयटी आणि फायनान्शियल शेअर्समधील घसरणीचा फटका आज प्रामुख्यानं दिसून आला. प्रॉफिट बुकिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक अस्थिरतेमुळे शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. आज दिवसभरात रिलायन्ससह आयटी आणि फायनान्शियल सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर 3% घसरला. आज दिवसभरातील घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना 3.55 लाख कोटींचा फटका बसला. केवळ JSW स्टील, NTPC, ब्रिटानिया, टाटा स्टील, हिंदाल्को हे शेअर्स 1-2% वाढले. आज दिवसभरात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं, त्यामुळेही शेअर बाजारात घसरण झाली.